नमस्कार डी डीई व्ही मोल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे इयत्ता दुसरीमध्ये मा मराठी विषयामध्ये आज आपण पाठ सहा फळे मोजूया हा नवीन पाठ अभ्यासणार आहोत तर चला बघूया पाठ सहा फळे मोजूया बघा मुलांनो दिलेल्या तक्त्यामध्ये काही फळे दिलेली आहेत त्या फळांची संख्या तुम्हाला मोजायची आहे आणि लिहायची आहे तर चला बघूया मुलांनो या पाठाद्वारे तुमचे अंकज्ञान वाढणार आहे आणि तुम्हाला फळांची नावेसुद्धा माहीत होणार आहेत तर पहिलं फळ आहे आपलं पपई पहिलं फळ आहे पपई, पपई। बघा मुलांनो हे आहे पपई आता आपण पपई हे फळ दिलेल्या चौकोनामध्ये शोधूया की पपई हे फळ किती आहेत बघू इथे शोधूया दुसऱ्या रांगेमध्ये त्यानंतर इथे एक आपल्याला पपई हे फळ एक मिळालेलं आहे त्यानंतर दुसऱ्या रांगे शोधूया बघा इथे आहे का नाही इथे कुठेही पपई हे फळ नाही फक्त इथे पपई आहे एक तर पपईची संख्या आहे एक तर आपण पपई हे फळ दिलेल्या इथे जागी इथे लिहूया पपई किती आहे तर पपई आपन, चन, तर है? है आपन, एक आहे त्यानंतर आपण सफरचंदे शोधूया बघा मुलांनो दिलेल्या चौकोनामध्ये सफरचंदे सफरचंद ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही ॲपल म्हणता तर आपण आता शोधूया सफरचंदे किती आहे हे आहे सफरचंद बघा पहिल्या रांगेत बघूया आपण चौकोनामध्ये एक त्यानंतर इथे दोन त्यानंतर बघूया तिसऱ्या रांगेमध्ये इथे नाही तीन चार पाच तर आपल्याला सफरचंद हे फळ किती आहे दिलेल्या चौकोनामध्ये पाच यांची संख्या आहे पाच तर आपण इथे लिहूया सफरचंदे पाच आहेत किती आहेत पाच बघा दिलेल्या जागी आपण सफरचंदांची संख्या लिहिलेली आहे सफरचंदे एकूण दिलेल्या चौकोनामध्ये किती आहे तर पाच आहे त्यानंतर पुढील फळ आपण बघूया बघा मुलांनो कलिंगडे आता कलिंगडे शोधूया हे फळ कोणतं आहे हे आहे कलिंगड त्याला टरबूजसुद्धा म्हणतात तर आता आपण बघूया दिलेल्या चौकोनामध्ये कलिंगडे किती आहेत ते बघा पहिल्या रांगेमध्ये एक त्यानंतर इथे इथे नाही इथे सुद्धा नाही त्यानंतर या रांगेमध्ये दोन इकडे इकडे कलिंगड नाही आणि इकडे सुद्धा नाही तर कलिंगड हे फळ किती आहे दिलेल्या चौकोनामध्ये दोन तर आपण इथे दोन ही संख्या लिहूया दिलेल्या चौकोनामध्ये कलिंगडे दोन आहेत आता आपण पुढील फळ शोधूया ही आहे केळी तुम्हाला आवडते ना मुलांना केळी तर आपण ही केळी आहे आता आपण दिलेल्या चौकोनामध्ये केळी हे फळ मोजूया बघा केळी हे फळ दिलेल्या चौकोनामध्ये किती आहेत एक त्यानंतर इथे बघू दोन इकडे इकडे नाही इकडेही नाही इकडे बघूया इकडे सुद्धा नाही हा हे आहे तीन तर दिलेल्या चौकोनामध्ये केळी हे फळ किती आहे सांगा तीन तर आपण केळी हे फळांची केळी या फळांची संख्या आपण लिहिली तीन आता आपण पुढील फळे शोधूया आंबे मुलांनो हा आहे आंबा आता आंबा हे फळ शोधूया एक त्यानंतर दुसऱ्या आवडीत दोन इकडे बघूया इकडे तीन इथे चार आता इकडे पाच सहा so, इकडे बघूया अजून सात तर दिलेल्या चौकोनामध्ये आंबे किती आहेत सात आपण आंबे हे फळ किती आहे इथे लिहिलेले आहे सात दिलेल्या चौकोनामध्ये आंबे सात आहेत त्यानंतर पुढील फळ बघूया अननस ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये पायनॅपल म्हणता आता आपण पायनॅपल म्हणजेच अननस शोधूया इथे नाही दुसऱ्या रांगेमध्ये बघा एक त्यानंतर इथे बघूया दोन इथे बघूया तीन इकडे चार तर दिलेल्या चा चौकोनामध्ये अननस हे फळ किती आहे चार तर इथे आपण चार ही संख्या लिहूया त्यानंतर आपण पुढील फळ बघूया बघा आपण इथे अननसांची संख्या चार लिहिलेली आहे आता आपण चिकू हे फळ बघूया किती आहेत चिकू आवडते ना मुलांना तुम्हाला चिकू आवडते ना तुम्हाला आता बघूया चिकू हे फळ एक त्यानंतर इथे बघूया दोन तीन चार पाच सहा सात आठ चिकू हे फळ किती आहेत आठ आहेत दिलेल्या चौकोनामध्ये चिकू हे फळ किती आहे आठ आहे तर आपण इथे लिहूया चिकू हे फळ किती आहे आठ आठ ही संख्या लिहूया तर अशा प्रकारे मुलांना आपण फळे मोजूया आपण विविध प्रकारची फळे मोजलेली आहेत बघा सुरुवातीपासून आपण सर्वप्रथम पपई हे फळ मोजले पपई हे फळ एक आहे त्यानंतर आपण सफरचंदे सफरचंदे किती आहेत सफरचंदे आपण मोजली सफरचंदांची संख्या आहे पाच त्यानंतर पुढील कलिंगडे कलिंगडे किती आहेत मुलांनो कलिंगडे दोन त्यानंतर केळी केळी हे फळ किती आहे केळी तीन आहेत त्यानंतर आंबे आंबे हे फळ किती आहे सात त्यानंतर अननस अननस मुलांना किती आहेत सांगा अननस चार आहेत त्यानंतर चिकू चिकू हे फळ मोजले आपण चिकू हे फळ किती होते आठ तर अशा प्रकारे मुलांनो आपण फळे दिलेल्या चौकोनामध्ये फळे मोजली आणि ते संख्या समजून घेतली तर इथे आपला पाठ संपत आहे या पाठातील तुम्ही फळांची नावे समजून घ्या आणि ते फळे तुम्ही मोजा प्रत्यक्ष की तुम्ही कि ते फळे मोजून बघा आणि समजून घ्या की ते फळे किती आहेत तर मुलांनो अशा प्रकारे फळे मोजव या हा पाठ आपला इथे संपलेला आहे त्या पाठावर आधारित हा तुम्हाला गृहपाठ हो आहे पाठे पाठात आलेल्या फळांची नावे वाचा व वहीत लिहा आणि त्या फळांसमोर चौकोनामध्ये किती संख्या आलेली आहे किंवा चौकोनामध्ये ते फळे किती आहेत त्यांची संख्या त्या फळांच्या नावापुढे लिहा धन्यवाद